नमस्कार, मी संदीप देसाई. दुपार एकच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आहे. लडाखमधली लडाखच्या खारदुंगला भागामध्ये हिमवादळ आलेलं आहे आणि या हिमवादळामध्ये बर्फाखाली 10 जण दबले गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बर्फाखाली दबून 3 जणांचा मृत्यू झाला असून आणखी 7 जण गाडले गेल्याची सुद्धा शक्यता आहे. उणे 28 डिग्री तापमानात बचाव कार्य करणं ही अवघड झालेलं आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, -28 पॉईंट इथं तापमान आहे, त्यामुळे बचाव कार्याला अडचणी निर्माण होत आहेत. अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, संदीप, खास करून जर बघितलं लद्दाखच्या हे जे ठिकाण आहे खारदुंगला, इथे गेल्या 3 ते 4 दिवसापासून हिमवृष्टी आहे आणि ज्या पद्धतीनं काल रात्री एक मोठं हिमवादळ आलं आणि इथे आलेले 10 पर्यटक जे आहेत ते आज त्या हिमवादळामध्ये दबल्या गेलेले आहेत आणि त्यामध्ये 3 जे पर्यटक आहे खास करून ते मृत्युमुखी पडलेले आहे आणि बाकी इतरांचा शोध आता युद्धस्तरावरती सुरू आहे. या भागामध्ये खास करून ITBPचे जवान आणि ते खास करून लद्दाख मधले जे या पर्यटन क्षेत्रामध्ये आणि सोबतच पर्वतारोही जे दळ आहे ते सगळं यांचा शोध घेत आहे आणि महत्वाचं म्हणजे यांना जिवंतपणे शोधण्याचा मोठं एक टार्गेट, एक लक्ष यांच्या समोर आहे आणि त्या पद्धतीचे प्रयत्न सध्या ITBPशी सुरू आहे. संदीप, अगदी प्रशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत.